आता बातमी आहे औरंगाबादेतून। पोलिसांनी भाजी विकू दिली नाही म्हणून एका भाजी विक्रेत्याने चक्क आपल्याकडची भाजीच रस्त्यावर फेकून दिल्याची घटना औरंगाबाद मध्ये घडली आहे। औरंगाबादच्या चेलीपुरा मध्ये हा प्रकार घडलेला आहे। 6 दिवसांपासून तिथे असलेला लॉकडाऊन भाजीपाला किराणा खरेदीसाठी उठवल्यानंतर बाजारात गर्दी उसळली होती। त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी बाजारपेठा बंद केल्यात। त्याचा फटका विक्रेत्यांना बसला आणि त्यांचा संताप असा बाहेर पडला। अपन विजुअल्स माध्यमातून पाहू शकतो औरंगाबाद शहरा मध्ये जिल्हा प्रशासनाकडून एक तर महानगरपालिकेकडून दुसरा आणि पोलीस प्रशासन तिसरी नियम लावत असल्याचं यापूर्वी दिसून आलेलं होतं। कोरोनाच्या काळात प्रशासनामध्ये ताळमेळ नसल्यामुळे त्याचा फटका हा सर्वसामान्य भाजी विक्रेते शेतकरी यांना बसलाय। आज परवानगी असताना मग कशाला अचानक बंदी घालायची असा प्रश्न भाजी विक्रेते दुकानदार विचारत होते। और आके पुलिस वाले सता रहे। क्या करेंगे धंधे। आता बातमी आहे मराठी तरुणांसंदर्भातली। लॉकडाऊन मधून उद्योगांना सूट मिळाल्यानंतर अनेक उद्योग सुरू झाले असून परप्रांतीय कामगारांच्या स्थलांतरामुळे मराठी तरुणांना रोजगाराची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे। मात्र मराठी तरुणांना कामावर घेण्यासाठी उद्योजक संघटनांच्या प्रतिनिधींकडून काही अटी शर्ती ठेवण्यात आल्यात। मराठी तरुणांनी 3 वर्षे कामगार युनियनचा सदस्य होता कामा नये, कोणत्याही राजकीय पक्षाची संबंध ठेवू नये, त्याचप्रमाणे सर्व प्रकारची कामं करण्याची तयारी ठेवावी अशा अटी शर्तींचा यात समावेश आहे। उद्योग सुरळीत सुरू राहावेत या उद्देशानं या अटी शर्ती लावण्याचं उद्योजक संघटनेचं म्हणणं आहे। मात्र त्यापूर्वी उद्योजक संघटनांच्या या धोरणावरून नवा वाद पेटण्याची शक्यता देखील वर्तवली जाते। परप्रांतीय मजूर किंवा कामगार हे काही स्थलांतरित होत आहेत। या स्थलांतरामुळे जो काही शॉर्टफॉल वाढणार आहे आता ह्याच्याकडे आपल्या मराठी युवकांनी मराठी तरुणांनी संधी म्हणून बघितलं पाहिजे। त्याच भावनेने त्याच उदात्त हेतूने जर मराठी तरुण आला तर त्याचं रेड कार्पेट टाकून उद्योग हे स्वागत करण्यास तयार आहे। तिथं आपण गेलो, तिथं काही शिकलो, स्वयंरोजगाराकडे वळलं, ह्या सगळ्या भूमिकेतून जर मराठी तरुणांनी ह्याच्याकडे बघितलं तर येणारा काळ हा त्यांच्यासाठी सुवर्ण आहे।